गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण लॅग्रेंजेस मीन वैल्यू थेरम बघितलं होतं। डिफरेंशियल कॅल्क्युलसचं हे लेक्चर नंबर 45 सुरू आहे। आज आपण आर्टिकल 8.3 वर आहोत आणि त्याचं टाइटल आहे मीनिंग ऑफ द साइन ऑफ डेरिवेटिव। वी कंसीडर अ फंक्शन एफ विच सैटिस्फाइज द कंडीशंस ऑफ द लैग्रेंजेस मीन वैल्यू थ्योरम इन क्लोज्ड इंटरवल ए बी। लेट एक्स वन कॉमा एक्स टू बी एनी टू पॉइंट्स ऑफ ए कॉमा बी, क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी, सच दैट एक्स वन इज लेस दैन एक्स टू। इतर एक्स टू हा मोठा आहे एक्स वन पेक्षा, ही कंडीशन आपल्याला वापरायची आहे पुढे। एक्स वन इज लेस दैन एक्स टू। अप्लाइंग द मीन वैल्यू थेरम टू द इंटरवल एक्स वन कॉमा एक्स टू कॉमा वी सी दैट देर एग्जिस्ट झाय belongs to open interval x1 comma x2 such that f of x2 minus f of x1 which is equal to x2 minus x1 into f dash of xi। mean value theorem मध्ये आपले जे open interval होते त्याचे points होते a comma b, open interval a कॉमा बी, तर या ए च्या ठिकाणी इथं एक्स वन आहे, बी च्या ठिकाणी एक्स टू आहे आणि तिथे झायच्या जागेवर सी होत आणि ते रिझल्ट आपण प्रूव्ह केला होता एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइडेड बाय बी मायनस ए विच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी। इथं आपण मीन व्हॅल्यू थेरम वापरल्यानंतर ओपन इंटरवल एक्स वन एक्स टू आणि वी सी दॅट देर एक्झिस्ट सम पॉइंट झाय बिलॉंग्स टू ओपन इंटरवल एक्स वन कॉमा एक्स टू, तर काय मिळेल मग आपल्याला एफ ऑफ एक्स टू मायनस एफ ऑफ एक्स वन विच इज इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन एफ डॅश ऑफ झाय। याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणू। आता इथं जर आपल्याला ऑब्जेक्टिव टाईप प्रश्न विचारायचा असेल तर तो विचारला जाईल लेट एक्स वन कॉमा एक्स टू बी एनी टू पॉइंट्स ऑफ ए बी सच दैट एक्स वन इज लेस दैन एक्स टू, देन द मीन वैल्यू थेरम टू द ओपन टू द इंटरवल एक्स वन कॉमा एक्स टू, क्लोज इंटरवल एक्स वन कॉमा एक्स टू वी सी दैट देर एग्जिस्ट सम पॉइंट झाय belongs to open interval x1 comma x2 such that उत्तर मध्ये असेल a असेल f of x2 minus f of x1 which is equal to x2 minus x1 into f dash of z, b उत्तर असेल f of x2 minus f of x1 divided by x2 minus x1 which is equal to f dash of z, आणि c उत्तर असेल एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू अपॉन एक्स वन मायनस एक्स टू इंटू एफ डॅश ऑफ झाय, आणि डी उत्तर असेल ऑल ऑफ द अबव। तर मित्र हो, पहिला जो उत्तर होता एफ ऑफ एक्स टू मायनस एफ ऑफ एक्स वन विच इज इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट मध्ये एफ डॅश ऑफ झाय ए बरोबर आहे। बी उत्तर आपण असं लिहिलं एफ ऑफ एक्स टू मायनस एफ ऑफ एक्स वन होल डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन विच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ झाय, बी उत्तर सुद्धा बरोबर आहे। आणि सी उत्तर मध्ये आपण काय केलं की इथून मायनस साइन कॉमन काढला आणि या ब्रॅकेट मधून मायनस साइन कॉमन काढला आणि लिहिलं एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स टू होल डिवाइडेड बाय एक्स वन मायनस एक्स टू एफ डॅश ऑफ झाय, सी उत्तर सुद्धा बरोबर आहे। आणि डी ला लिहिलं आपण ऑल ऑफ द अबव। आता काही विद्यार्थी काय करतात,
पहिला उत्तर लिहून टाकतात, बरोबर आहे. काही विद्यार्थी दुसरा उत्तर लिहितात, त्यांचंही बरोबर आहे. काही विद्यार्थी तिसरं उत्तर लिहितात, त्यांचंही बरोबर आहे. परंतु 100% बरोबर कोणाचा आहे? जो लिहेल ऑल ऑफ द अबाऊ, म्हणजे डी ऑप्शन. तर म्हणून केअरफुली आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट आर्टिकल 3.8.1, लेट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉन्ग्स टू ओपन इंटरवल ए बी फ्रॉम इक्वेशन 1, वी गेट जर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 फॉर एव्हरी एक्स बिलॉन्ग्स टू ओपन इंटरवल ए बी असेल आणि इथं आपण ए बीच्या ठिकाणी एक्स वन कॉमा एक्स टू घेतलेला आहे, झाय बिलॉन्ग्स टू देअर एक्झिस्ट एक्स वन कॉमा एक्स टू म्हणजे ओपन इंटरवलमध्ये, म्हणून इथं काय होईल? मग या रिझल्टमध्ये एफ डॅश ऑफ झाय इज इक्वल टू काय येईल? काय उत्तर आहे कड्या? लेट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जर 0 असलं तर इथे मग मीन व्हॅल्यू थेरमचा वापर जर केला तर एफ डॅश ऑफ झाय 0 होऊन जाईल. आणि एफ डॅश ऑफ जर झाय 0 झाला तर ही राईट हँड साईड 0 होऊन जाईल आणि लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड होईल आणि फ्रॉम इक्वेशन 1 एफ ऑफ एक्स टू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स 1 असं आपल्याला मिळेल. ठीक आहे. ॲज एक्स वन एक्स टू आर एनी टू मेंबर्स ऑफ ए बी इट फॉलोज दॅट एव्हरी टू व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन आर इक्वल अँड ॲज सच एफ इज ए कॉन्स्टंट फंक्शन इज द 0 फंक्शन. याच्यावरून सुद्धा आपल्याला एक प्रश्न तयार करता येईल. कुठून? एव्हरी टू व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन आर इक्वल अँड ॲज सच एफ इज ए कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शनला इज द 0 फंक्शन सुद्धा म्हणतात. मग खाली तुम्ही ऑप्शनमध्ये 0 फंक्शन असेल, कॉन्स्टंट फंक्शन असेल, कॉन्स्टंट फंक्शन असेल, बोथ ए अँड बी असेल आणि नन ऑफ दीज असेल, तर या पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं करेक्ट आन्सर सिलेक्ट करता आलं पाहिजे. दिस इज द कॉन्वर्स ऑफ द थेरम. हे सुद्धा या स्टेटमेंटवर सुद्धा एक प्रश्न होऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए कॉन्स्टंट फंक्शन इज द 0 फंक्शन, जे की वरच आपण सांगितलं. कुठल्याही कॉन्स्टंट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 0 येते आणि त्याला आपल्याला 0 फंक्शन म्हणता येते. तर डेरिव्हेटिव्ह किंवा रिकामी जागा, फिल इन द ब्लँक्स ऑफ ए कॉन्स्टंट फंक्शन इज द 0 फंक्शन. एला डेरिव्हेटिव्ह म्हणू शकता, बीला इंटिग्रेशन म्हणू शकता, सीला बोथ ए अँड बी म्हणू शकता, किंवा इथं डेरिव्हेटिव्हच्या ऐवजी दुसरा एखादा शब्द टाकू शकतो आपण आणि नन ऑफ दीज म्हणू शकतो. तर त्याचा ऑप्शन असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ ए कॉन्स्टंट फंक्शन इज द 0 फंक्शन. नेक्स्ट कॉरोलरी, इफ टू फंक्शन्स स्मॉल एफ अँड कॅपिटल एफ हॅव द सेम डेरिव्हेटिव्ह, आयदर स्मॉल फंक्शन एफ असेल ऑर कॅपिटल एफ असेल, दे हॅव द सेम डेरिव्हेटिव्ह फॉर एव्हरी एक्स बिलॉन्ग्स टू ओपन इंटरवल ए बी देन दे डिफर ओनली बाय ए कॉन्स्टंट. नाउ फाय इज इक्वल टू एफ मायनस कॅपिटल एफ, दिस इम्प्लाईज फाय डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स मायनस कॅपिटल एफ डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल टू 0. दॅट मीन्स वॉट? इट मीन्स फाय डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 अँड वेन वी आर इंटिग्रेटिंग फ्रॉम बोथ साईड्स वॉट हॅपन? फाय ऑफ एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल a comma b. This implies phi is a constant function. With the help of this phi dash of x is equal to 0, after integration phi is a constant function. Next article 8.3.2, let f dash of x is greater than 0
for every x belongs to open interval a b from equation 1. 1 काय आहे, f of x2 minus f of x1 which is equal to x2 minus x1 f dash of xi. f dash of x जर greater than equal to 0 असेल तर ही जे f dash of xi quantity आहे ती greater than equal to 0 होईल आणि सोबतच हा x2 minus हा x1 आणि x2 चे relation काय आहे तर x1 is greater than x2 आहे. नो 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 x2 is greater than x1 आहे त्यामुळे हे सुद्धा पॉझिटिव्ह होईल, f dash of xi सुद्धा पॉझिटिव्ह होऊन जाईल एंड दिस राइट हँड साइड कंप्लीट क्वांटिटी इज पॉझिटिव्ह, दॅट्स व्हाई लेफ्ट हँड साइड दॅट इज f of x2 minus f of x1 is greater than 0. दिस इम्प्लाइज f of x2 is greater than f of x1 फॉर x2 minus x1 and f dash of xi are both positive. Why? Because x2 is greater than x1, x2 minus x1 is greater than 0. So thus, f dash of x is greater than 0 for every x belongs to AB, open interval AB. मग आपल्याला असं म्हणता येईल की f is a strictly increasing function in closed interval AB. जर लेट f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणालो आपण तर आपण इथं कॅल्क्युलेट करून दाखवलेलं की f इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन इन AB. कॉरोलरी बघू, द f इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग इन क्लोज्ड इंटरवल AB इफ f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल AB. Except for a finite number of points where it is zero, we consider the case of the derivative becoming zero at only one point alpha belongs to open interval AB. As f dash of x is greater than equal to zero, sorry, greater than zero for every x belongs to open interval A alpha, and for every x belongs to open interval alpha b, the function f is strictly increasing in a comma alpha and alpha comma b, and as such also in closed interval ab. Now the result may be extended to the case when the derivative is zero at any point number at any finite number of points. Article 8.3.3, let f dash of x is less than 0 manje negative for every x belongs to open interval AB. From equation 1 we get f of x2 minus f of x1, write down in one bracket, is less than 0. This implies f of x2 is less than f of x1. For x2 minus x1 is positive, but here f dash of xi is negative. Because f dash of x is less than 0, our supposition. Thus, f dash of x is less than 0 for all x belongs to open interval AB, and this implies f is strictly decreasing function in closed interval AB. Corollary, the function f is strictly increasing in AB if f dash of x is less than 0 for every x belongs to open interval AB except for a finite number of points where the derivative is 0. आता याच्यावर आपल्याला जर ऑब्जेक्टिव्ह टाइप विचारायचा असेल तर द फंक्शन एफ इज स्ट्रिक्टली इन डिक्रीजिंग इन ए बी इफ फिल इन द ब्लँक्स फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी एक्सेप्ट फॉर अ फायनाईट नंबर ऑफ पॉइंट वेअर द डेरिव्हेटिव्ह इज 0. पहिला ऑप्शन राहील एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. दुसरा ऑप्शन राहील एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0.
तीसरा ऑप्शन राइट एफ डैश ऑफ एक्स इज लेस देन जीरो एंड चौथा ऑप्शन राइट नन ऑफ दीज. तर याचं उत्तर राहील तीसरा एफ डॅश ऑफ एक्स इज लेस देन झिरो. अशा पद्धतीनं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारल्या जातील. तर मित्र हो आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.